नमस्कार, मी सोहेल मणियार आणि आपण पाहत आहात SM News 24. नगर तालुक्यात ग्राम आठवड येथे जिल्हास्तरीय ग्राम तपासणी करण्यात आली. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निखिल कुमार ओसवाल यांनी आठवड गावातील विविध विकास कामांची पाहणी करून आठवड गावाने विकास कामे कौतुकास्पद असल्याने समाधान व्यक्त केले. नगर तालुक्यातील आठवड येथे जिल्हास्तरीय ग्राम तपासणी दरम्यान जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निखिल कुमार ओसवाल यांनी गावची पाहणी करून आठवड गावचा विकास कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार काढले. या कमिटी भेट देण्यासाठी आपल्या जिल्हा परिषदेचे सन्माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी साहेब, त्याचप्रमाणे विस्तार अधिकारी साहेब आणि ग्रामसेवक इथं उपस्थित झालेले आहेत. यांची मिळत असते समोर त्या गावामध्ये 1513 लोकसंख्या असलेलं आणि 334 कुटुंब असलेलं असे टुमदार असं निसर्गाची देणगी लाभलेलं गाव आणि सर्व गावकऱ्यांची साथीनं, सर्वांच्या सहकार्यानं आणि आपल्या सर्व वरिष्ठांच्या सहकार्यानं आम्हाला हा जो योगायोग आलेला आहे त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद देतो. जलसंधारणामुळे शेतीचा विकास झालेला दिसतो आहे. सामाजिक जी काही तुम्ही पुढाकार घेतले त्यामुळं सामाजिक विकासाच्या दिशेने पण तुमचं गाव, एकोप्याच्या दिशेने पण तुमचं गाव पुढे जाते. त्यामुळे गुन्ह्याचं प्रमाण देखील शून्यच आहे, कमीपेक्षा शून्यच आहे सर्टिफिकेटनुसार. हे अतिशय चांगलं काम आपल्या गावामध्ये सुरू आहे. आता समिती निष्पक्षपणे मूल्यमापन करेल आणि आपल्याला जितकं प्रोत्साहन देता येईल आपल्या या कामाच्या कामाला जे आपण जे केलं त्याला जितकी पावती देता येईल आम्ही पूर्ण प्रयत्न करू आणि पूर्ण सकारात्मक आहे. समिती आपल्या सगळ्या प्रयत्नांचा आदर करते, आपण केलेल्या विकास कामाचा समिती आदर करते. तर मी थोडक्यात माझं भाषण संपवतो आणि तुम्ही जो इथं बोलून आम्हाला मानसन्मान दिला, आदर सत्कार दिला त्याबद्दल मी आपल्या मनापासून सगळ्यांचा आभार मानतो. आठवड येथे जिल्हास्तरीय ग्राम तपासणीसाठी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निखिल कुमार ओसवाल, जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी ठाकरे, विस्तार अधिकारी चंद्रकांत खाडे, ग्रामविकास अधिकारी युवराज ढेरे उपस्थित होते. याप्रसंगी ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, स्मशानभूमी, ग्रामपंचायत मालकीच्या शेतीजमिनीतील वृक्ष लागवड, वनोद्यान तसेच घरकुल, वैयक्तिक शौचालय, सार्वजनिक शोषखड्डे, मेहकरी नदी खोलीकरण, बंधारे पाहणी व ग्रामपंचायत दफ्तर तपासणी केली. आठवड गावातील सर्व कामे पाहून समाधान व्यक्त केले. खरोखर आठवड आदर्श गाव आहे अशी शाबासकी दिली. सरपंच राजेंद्र मोरे, उपसरपंच बाबासाहेब मोरे, सदस्य ग्रामसेवक शहाजी नरसाळे यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले. आठवड गाव हे अहमदनगर जिल्ह्यातील एक मॉडेल व्हिलेज आहे असे सांगितले. भविष्यात जिल्हा परिषद स्तरावर गावासाठी निश्चित सहकार्य मदत केली जाईल असे आश्वासन दिले. यावेळी सरपंच राजेंद्र मोरे, उपसरपंच बाबासाहेब मोरे, सुनील लगड, भाऊसाहेब लगड, शरद मोरे, पप्पू मोरे सर, भगवान शिंदे, सागर रसाळ, बबन मोरे, नानासाहेब गाडे, ग्रामसेवक लोखंडे मोरे, एक शिंगे तसेच शिक्षक, आरोग्यसेविका व अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. आज आपल्या गावामध्ये जो गेल्या वर्षी स्मार्ट ग्राम पुरस्कार मिळाला आहे त्याबद्दल पुनर्पाहणी करण्यासाठी जिल्ह्याचे अधिकारी ओसवाल साहेब यांनी भेट दिली आहे. त्या सर्व ठिकाणी जाऊन पाहणी केली व सर्व पाहिल्यानंतर असं समाधान व्यक्त केलं आहे. त्यांनी या ठिकाणी सर्व कामाची पाहणी केली. आठवड गावाच्या ग्रामपंचायतचं खूप मनापासून त्यांनी अभिनंदन केलं आहे. या सर्व विकास कामांची, त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीच्या दफ्तराची
त्या ठिकाणी साहेबांनी व्यवस्थित तपासणी केली आणि जाताना साहेबांनी गावात खरंच खूप सुंदर असं काम झालेलं आहे. त्याचप्रमाणे गाव या योजनेला निश्चित पात्र आहे अशी शाबासकीची थाप सरपंच उपसरपंच सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे ग्रामस्थांच्या आणि आमच्या सारख्या सर्व कर्मचाऱ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली आणि भविष्यात सुद्धा गावापातळीवर ज्या प्रश्न गावापातळीचे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी निश्चित मदत करण्यात येईल अशी आम्हा सर्वांना ग्वाही दिली. आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.